म्हणजे कॉलेज सुटलं, कॉलेज कॉलेज सुटलं, दोन चार कबरे बांड्या पुरी होते शांबड्या बंगार केस कोणी इकडं इथल्या फट्टीत चमकी. आणि त्यांच्या मागे दोन चार सांड आले. मस्त नवे कपडे घालून कार्यालय झिंडतो भरपूर जवा. लय दिशानं नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोर पाहून वाढा रे. एकानं 12-13 लाखाचा बंगला बांधला, 16-17 लाखाची गाडी घेतली, गाडीतून खाली उतरला आणि बंगल्या पुढे उभा राहिला. आणि साखळीला बांधलेलं कुत्र होत, त्यांच्या कुत्र्याला विचारलं आपला बंगला कस काय. कुत्र्याला त्या कुत्र्याने सांगितलं तुझं तूप आहे. मी टेन्शन मध्ये, माझ्या पुढे भाकरीचा प्रश्न नाही, मला काय तुझा बंगला फेटवायचा नाही. कुत्र्याला काय घेणे. मग यानं त्याला सांगितलं तुला आपली गाडी कशी वाटली बा. त्या कुत्र्याने त्याला सांगितलं तू ह्या गाडीची माझ्या काय किंमत आहे, हे जर तुला पाहायचं असेल तर माझी थोडी साखळी दिल्ली कर. मी मुतणार म्हणजे मुतणार, मी देव सोडित नाही तर तुझ्या गाडीचा काय हिशोब आहे. माझ्या फक्त खटकीत सापडू दे, तंगड वर करून अभिषेक. ओम नम शिवाय. शाळेतल्या भातानं पोरं बधीर झाले, बधीर. तो भात बंदर करून त्यांना खरी बियर सुरू करायला पाहिजे. पोराला अर्धिन गुरुजीला आखी, तेव्हा शाळा सुईच्या चालतील. ह्या फार वाटुळं झालेल्या शाळेने. कोणत्याही पोऱ्याला मला सांगावं मी लव मॅरेज करले आणि माझा संसार चांगला आहे असं म्हणावं, त्यानं लग्नाचे पैसे भरून दिला. तुम्हाला काय झालंय, आईत खायची सवय लागली. मित्र बरोबर नाहीत, बंगार माणसात बसायचं, कोणते शीत वस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही, बेवडे बावडे त्याशिवाय मला करमत नाही. त्याची चड्डी वळली झाली, तुला काय करमत नाही. कोणत्याही पोऱ्याला मला सांगावं मी लव मॅरेज करले आणि माझा संसार चांगला आहे असं म्हणावं, त्यानं लग्नाचे पैसे भरून दिला. रोग घे शंभड्या रोग. डीजे पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीनं धोका दिला, दिला देतेच पोरगी धोका, तर तो विषय जागेवर सोडून द्या नाही तर मराल. तिला काय नाही, दुसरा नवरा करून ती जाईल, पण तू टेन्शन न मरशील. तुम्हाला काय झालंय, आईत खायची सवय लागली. मित्र बरोबर नाहीत, बंगार माणसात बसायचं, कोणते शीत वस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही, बेवडे बावडे त्याशिवाय मला करमत नाही. त्याची चड्डी वळली झाली, तुला काय करमत नाही. तू काय म्हणते साजऱ्याला, वाटोळ गेलं माझ्या नवऱ्याच, तू होती का तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही. त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतले, होती त्याला पाहिलं. कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंडा घालीत नव्हती असा नांगत होता. आता कीर्तन ऐकायचं, उद्या क्लिपा टाकायच्या. रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही, मी तुला बोलवाय आलतो का. ये माया भाऊ खंडीबा साहेब. नाही पाय गाणं पाकच निघाले. पप्पा सांगा कुणाचे काय गावाचे. या गाण्याचा अर्थ नसेल कळला तो, म्हणजे गॅरंटीच नाही पप्पा कुणाचे. आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले. अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेस तुम्ही. आता तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायचं टायमाला पाहणे, झोपणे नाही झोपाली. आणि तुम्ही हाताना येडे पोरं पैदा करू नका. हे बाई प्युअर याडा माली प्युअर. आता हे फक्त आपला आहे म्हणून नाही म्हणताय. शाळेतल्या भातानं पोरं बधीर झाले, बधीर. तो भात बंदर करून त्यांना खरी बियर सुरू करायला पाहिजे. पोराला अर्धिन गुरुजीला आखी, तेव्हा शाळा सुईच्या चालतील. ह्या फार वाटुळं झालेल्या शाळेने. आता तर बायांना एक नवीनच ड्रेस निघालाय गाऊन. अय रे ड्रेस यहा से यहा तक बिगर यस्तीस. त्या ड्रेस कुठं बटान नाही, कुठं द्वारखान नाही, कुठं काय नाही, यहा से यहा तक गाऊन. अरे काय गाऊन बुंबलू ना. सुपारीला 2 जिपा, लग्नाला 12-18 घटस्फोट घ्यायला कुणी नाही भाऊ. उलटे लोक म्हणते घटस्फोट घेतलं, त्यांची खानदानच तशी. पा लोक म्हणजे आपलीच बुंदी खाऊन आपल्या बोखंडी बसली. चालला प्रेम करायला शांबड्या. फुल है गुलाब का, आग लावत्या फुलाला. मस्त पैकी दारात बसायचं, सुनबाईला सांगायचं छान तिचा बाप आणि नो. आणि जर लागली भाषा वाजवायला
फक्त तिला ऐकू जायला असं एक वाक्य बोलायचं, या आठवड्यात घर इकायच पंढरपूरला जायचं, जर दररोज नाही कांदा कोया आले तर काय? गावठी भाषेत सांगा, दुसऱ्याच्या पंक्तीत बुंदी वाढायला त्रास आहे का? अजिबात नाही, घेरे बुंदी दोन तो उष्टी पडून पडू दे घे, दोन तो बाप पोट भरलंय भरू दे घे, जशी याची बापाची पंगत आहे। मस्त नवे कपडे घालून कार्यालयात झिंडतो भरपूर जवा, लई दिशांना नालायक सापडलाय, आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोर पाहून वाढा रे निघते। तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता, इश्क ही मेरी जिंदगी है। अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट पूर्गी बी एल आहे, मग तिने एम ए झालेल्या मुलावर प्रेम करावं का नाही? पोर ट्रॅक्टर ड्रायव्हर चालला ट्रॅक्टर वाळू भरायला, गंगू तारुण्य तुझं बेफाम, खडखड 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 कुठली गंगू नदीत वाळू भरली कुठली गंगू? आणि घरातलं जागृत देवस्थान कोण? मम्मी कराय बर, मम्मी बोलायला लागल्यावर काय सुईची बोलते काय? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ। शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही, स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट तिला आता गेले गेले सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं। एका बाईच्या पोरीचं नाव फजिती, कीर्तन संपलं तिची पोर चुकली, जी भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माझी फजिती पाहिली का? तो म्हणायचा माझी चप्पल सापडला तर तुझी काय फजिती? आपल्याकडे काय दोनच अंगठ्या, तरी पंक्ती वाट फिरते, भात वाढ मटकी वाढ, भात वाढ मटकी वाढ, बंगार बापाची पायदास नाही, काय माहिती त्यांना? आईला काय म्हणतात? मम्मी। पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम 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 मुळेच बॉम्ब तयार झाले। वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघते फुलाच्या गाडी कर, उलटी बापाला अशी हात करते, असे जापते पेडा। प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी, हे भंगार भंगार प्रेम नाही करायचं, दर्जा पाहिजे त्याला, दर्जा दर्जा दर्जा। अगं थांब ना, अगं थांब ना जरा, अगं एकच मिनिट, अगं एक कुत्रे थांब ना जरा, डुकरीन हलकट क्वालिटीच दलिंदर। आणि इथून पुढची माणसं ध्यानात ठेवा, एक तर पोर नकोच, पण असलं तर एक ते बी का आपण होतो याचा पुरावा। बघा ना, म्हणलं बा तू को होता, या पाय कॅलेंडर, बाकी काय नाही।